नमस्कार, रिया कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहिणी। आज मी तुम्हाला कोकम सरबत तयार करण्यासाठी कोकमांचा गोड रस कसा तयार करून घ्यायचा ते दाखवते। हे मी कोकम घेतलेत, एकदम फ्रेश असे कोकम आहेत, हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि यासाठी मी साखर घेतली इथे, आणि एक आपल्याला काचेची बरणी लागणार आहे। बरणी मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे। आपल्याला काय करायचं, हे जो कोकम आहे त्याचा वरचा इथे एक देठ असतो, हा देठ जो आपल्याला काढून घ्यायचा आहे। हा देठ अशा पद्धतीने आपल्याला हा देठ काढून घ्यायचा आहे। देठ काढून घेतल्यावर हे जो कोकम आहे त्याला आपल्याला मधोमध अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। कट करून घेतल्यावर याचे असे दोन पार्ट होतात, अशा दोन वाट्या तयार होतात। हा जो असतो मधला गर असतो बिया, या आपल्याला चमच्याने किंवा मग हाताने अशा पद्धतीने काढून एका भांड्यामध्ये गोळा करायचे। बिया काढल्यावर या दोन वाट्या राहतात। आता ही जी वाटी आहे त्यामध्ये आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने साखर भरून घ्यायची आहे। आणि वाटीमध्ये साखर भरून घेतली की ही जी वाटी आहे ती आपल्याला या काचेच्या बरणीमध्ये अशा पद्धतीने ठेवायची आहे। आता ही जी दुसरी वाटी आहे यामध्ये पण मी थोडीशी साखर भरून घेते। आता साखर भरून झाल्यावर ही वाटी जी आहे आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये ठेवायची। अजून मी तुम्हाला दाखवते, हे जी कोकम आहे वरचा देठ जो आहे मी काढून घेते। हा देठ काढून घेतल्यावर याला कट करून घ्यायचं अशा पद्धतीने। कट करून घेतल्यावर असं ओपन करायचं, बिया काढून घ्यायच्या, आणि या वाट्यांमध्ये आपल्याला साखर भरायची आहे। फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जेव्हा गावी गेले होते कोकणामध्ये तेव्हाचा आहे। आता ही पूर्ण बरणी भरून मी कोकम कट करून त्यामधल्या बिया काढून साखर भरून अशा पद्धतीने या बरणीमध्ये ठेवले आहेत। आता याचं झाकण लावून ही बरणी आपल्याला उन्हामध्ये ठेवायची आहे। काचेच्या बरणीऐवजी तुम्ही स्टीलचं पातेलंसुद्धा वापरू शकता। आता ही बरणी मी 5 दिवस उन्हामध्ये ठेवणार आहे। आता पहिल्याच दिवशी संध्याकाळी मी तुम्हाला ही बरणी दाखवते, तुम्ही पाहू शकता या कोकमांचा रस निघायला सुरुवात झाली आहे। आता 3 दिवस झालेले आहेत, हा कोकमांचा जो रस आहे तो तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा रस तयार झाला आहे। आता हा मी टेस्ट करून बघितला आहे, हा मला थोडासा आंबट वाटतो आहे म्हणून मी यामध्ये 1 वाटी अजून साखर ॲड करते। तुम्ही वापरत असलेले कोकम जर जास्त आंबट असतील तर तुम्ही टेस्ट करून त्यामध्ये एक्स्ट्रा साखर ॲड करू शकता। आता यातच मी 2 चमचे मीठ ॲड करते आहे। आता या बरणीचं झाकण लावून ही बरणी आपल्याला पुन्हा अजून 2 दिवस उन्हामध्ये ठेवायची आहे। आणि आता 5 दिवस झालेले आहेत, कोकम सरबतासाठी लागणारा कोकमांचा जो रस आहे गोड रस तो तयार आहे। आता हा मी गाळून घेते आहे, तुम्ही पाहू शकता अगदी प्युअर नॅचरल असा हा कोकम सरबतासाठी कोकमांचा रस तयार आहे। हा कोकमांचा रस गाळून घेतल्यानंतर जे कोकम तयार होतात शिल्लक राहतात ते आहेत गोड कोकम। हे गोड कोकम मी एका मोठ्या चाळणीमध्ये आता काढून घेते। चाळणीच्या खाली मी एक पातेलं ठेवलं आहे जेणेकरून जर काही या कोकमांमध्ये एक्स्ट्रा काही रस असेल तर तो पातेल्यामध्ये निथळेल। हे गोड कोकमसुद्धा आंबट गोड असे खाण्यासाठी मस्त लागतात। हे मी असंच तासभर या चाळणीमध्ये ठेवणार आहे, त्यानंतर 2 दिवस हे कोकम जे आहे ते मी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। आता तयार गोड कोकमांचा जो रस आहे त्यापासून मी तुम्हाला कोकम सरबत बनवून दाखवते। हे सरबत मी तुम्हाला 2 पद्धतीने बनवून दाखवते, एक मी सोडा वापरून आणि एक साधं पाणी वापरून। त्यासाठी इथे मी 2 ग्लासमध्ये थोडा थोडा म्हणजे 2-2 चमचे एवढा रस काढून घेतला आहे। आता 1 ग्लासमध्ये मी साधं पाणी ॲड करते। आता यामध्ये मी 1/2 चमचा सैंधव मीठ ॲड करते। त्यानंतर 1/2 चमचा मी यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड ॲड करते आहे। आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आता मिक्स केल्यावर हे आपलं कोकम सरबत तयार आहे।
आता हे जे दुसरं ग्लास आहे त्यामध्ये मी सोडा ॲड करते आहे. यामध्ये तुम्ही अर्धं पाणी अर्धा सोडा असं सुद्धा करू शकता. मी पूर्ण सोडा ॲड केला आहे आणि आता आपलं हे दुसऱ्या पद्धतीने बनवलेलं सरबत पण तयार आहे. घरगुती पद्धतीने बनवलेलं कोकम रस आणि त्यापासून बनवलेलं सरबत तयार आहे आणि गोड कोकमसुद्धा तयार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. अजून काही कोकणातल्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.